नमस्कार, मी अंकिता पवार। स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत। आजच्या ठळक घडामोडी: सिव्हिलमध्ये गर्दीचे प्रमाण वाढले, रहदारी पोलिसांची मोहीम अधिकच गतिमान। मणतुरगा येथे गवत गंजांना आग, लाखो रुपयांचे नुकसान। बेळगाव आयटी पार्कच्या स्थापनेसाठी अभय पाटील यांच्याकडून पाठपुरावा। कणबर्गी येथे मंदिरातील दानपेटी लंपास। केदनूर येथे बालिकेच्या कानातील कर्णफुले खेचून पलायन। युवकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीची मागणी। राजहंसगड येथे राम मंदिर निधी संकलन सोहळा। बीके कंग्राळी ग्रामपंचायत अध्यक्षपदी संध्या चौगुले तर उपाध्यक्षपदी अनिल पावशे। गणेबैल येथे शाळा कामाला प्रारंभ। आयुष्यात अडचणीचे प्रसंग सांगून येत नाहीत, म्हणूनच अशा प्रसंगात पाठीशी उभं राहणारे नाव म्हणजेच अणवेकर गोल्ड। गेल्या 15 वर्षापासून सोने आणि चांदीच्या दागिन्यावर सर्वात जास्त सुलभ तारण कर्ज रक्कम देणारे आणि सर्वात कमी व्याजदर आकारणारे। कोणत्याही बँकेत सोन्या चांदीचे गहाण ठेवलेले दागिने सोडवून घेऊन आजच्या मार्केट दराप्रमाणे योग्य किमतीस खरेदी करणारे। दागिना असो वा विश्वास, आम्ही मोल जाणतो। अणवेकर गोल्ड। अणवेकर गोल्ड 888-43-888-63। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। गुरुवारपासून सुरू होणाऱ्या सैन्य भरती रॅलीसाठी आता प्रशासनाची तयारी पूर्णत्वास गेली आहे। यासाठी आवश्यक असणारे कोरोना प्रमाणपत्र मिळविण्याकरिता पुन्हा एकदा उमेदवारांची सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी झाली होती। या वर्षाच्या सैन्य भरतीसाठी कोरोना मुक्तीचे प्रमाणपत्र आवश्यक ठरविण्यात आले आहे, त्यामुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हे प्रमाणपत्र मिळवून घेण्यासाठी युवकांचा ओढा वाढला आहे। बुधवारच्या दिवशी पुन्हा या ठिकाणी हजारो युवकांनी गर्दी केल्याचे दिसून आले। रहदारी पोलिसांची मोहीम अधिकच गतिमान। शहर आणि परिसरात रहदारी पोलिसांची वसुली मोहीम जोरात सुरू आहे, त्यामुळे वाहनधारकांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे। वाहनधारकांनी कागदपत्रे आणि आवश्यक सर्व प्रमाणपत्रे वाहनधारकांनी सोबत बाळगणे गरजेचे बनले आहे। त्याच्यामुळे नियमावलींचे पालन करण्याची देखील आवश्यकता व्यक्त होत आहे। नियमांचे उल्लंघन करताना आढळून आल्यास त्यांच्याकडून दंड वसूल करण्यासाठी रहदारी पोलीस प्रयत्नशील आहेत, त्यामुळे वाहनधारकांनी दक्षता घेऊन आवश्यक अशी सर्व कागदपत्रे आपल्या सोबत बाळगणे गरजेचे बनले आहे। मणतुरगा येथे गवत गंजांना आग, लाखो रुपयांचे नुकसान। खानापूर तालुक्यातील मणतुरगा गावच्या वेशीत शेतकरी वर्गाने साठा करून ठेवलेल्या गवत गंजांना बुधवारी दुपारी 3 रोजी दुपारी 12 वाजता अचानक आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले। यामध्ये शेतकरी महादेव बळवंत देसाई, बंडू बळवंत देसाई, राजाराम गुंडपीकर, नारायण गुंडपीकर यांचे अंदाजे 25 ट्रॉली गवत जळून खाक झाले आहे। घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले। लागलीच अग्निशामक दलाच्या जवानांनी आग आटोक्यात आणली, त्यामुळे जवळपास असलेल्या अनेक गवत गंजा आगीपासून बचावल्या। 2 तास अग्नितांडव सुरू होते। 2 तासानंतर आग शांत झाली। यावेळी गावातील शेतकरी वर्गाने आग विझविण्यासाठी खूप प्रयत्न केले, अन्यथा गावावर मोठे संकट कोसळले असते। नुकसानग्रस्त शेतकरी वर्गाला आर्थिक मदत करण्याची मागणी ग्रामस्थातून होत आहे। बेळगावात आयटी पार्कच्या स्थापनेसाठी अभय पाटील यांच्याकडून पाठपुरावा। कर्नाटक राज्य सरकारने संरक्षण विभागाला दिलेली 100 एकर जमीन आयटी पार्कच्या निर्मितीसाठी देण्यात यावी अशी मागणी संरक्षण मंत्रालयाकडे करण्यात आली आहे। बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी सदर मागणीचा पाठपुरावा केला आहे। राज्य सरकारची ही जमीन आयटी पार्कसाठी सुरक्षित ठेवण्याची मागणी केली आहे। सुमारे 774 एकर इतकी ही जमीन आहे। केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेऊन अभय पाटील यांनी याबाबतचे म्हणणे मांडले। यावेळी माजी खासदार डॉक्टर प्रभाकर कोरे, पालकमंत्री रमेश जारकीहोळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते। कर्नाटक राज्य सरकारने संरक्षण विभागाला सन 1860 साली ही जमीन दिली होती। सदर लीजची मुदत 1960 साली संपली आहे, मात्र लीजची मुदत संपल्यानंतरही संरक्षण विभागाने जमीन ताब्यात दिलेली नाही। त्यासाठी सदर जमीन ताब्यात घेण्याबाबत विधानसभेतील 50 सदस्यांच्या माध्यमातून हे मागणी पत्र संरक्षण विभागाला सादर करण्यात आले आहे। बेळगावात आयटी पार्क स्थापन झाल्यास या परिसरातील सुमारे 1 लाख युवकांना रोजगार संधी उपलब्ध होणार आहे, त्यामुळे याचे निर्माण आवश्यक आहे, म्हणून केंद्र सरकारने हा निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे।
कणबर्गी येथे मंदिरातील दानपेटी लंपास। कणबर्गी येथील सिद्राय कलखामकर यांच्या शिवशक्ती मंदिरामधील दानपेटी चोरट्यांनी चोरली आहे। सदर घटना मंगळवार दिनांक 2 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली आहे। कणबर्गी येथे कलखामकर यांनी शिवशक्ती मंदिर स्वतःच्या जागेमध्ये बांधले आहे, त्यामध्ये दानपेटी होती। सोमवारी रात्री रोजच्याप्रमाणे ते मंदिर बंद करून घरी परतले। सध्या मंदिराच्या कळसाचे काम सुरू आहे, त्यामुळे काही जणांनी देणगी दिली होती, ती देणगीही त्या दानपेटीतच घालण्यात आली होती। याचबरोबर यामध्ये इतर कागदपत्रे आणि हिशोबाची वही देखील होती। मंगळवारी सकाळी चोरट्यांनी ती दानपेटी चोरून नेल्याचे सिद्राय यांच्या निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी गावातील काही जणांना बोलावून त्याची माहिती दिली। याचबरोबर त्यांनी माळमारुती पोलिसांनाही याची माहिती दिली आहे। या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे। केदनूर येथे बालिकेच्या कानातील कर्ण फुले खेचून पलायन। बेळगाव तालुक्यातील केदनूर येथे 5 वर्षीय बालिकेच्या कानातील कर्ण फुले खेचून नेल्याचा प्रकार घडला आहे। या प्रकारामुळे तालुका परिसरात खळबळ माजली आहे। विशेष म्हणजे अशा प्रकारांची पुनरावृत्ती यापूर्वी आसपासच्या गावांमध्ये देखील घडली आहे, त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे। तसेच अशा चोरट्यांचा शोध घेण्याची मागणी होत आहे। केदनूर येथील रहिवासी असणाऱ्या एका 5 वर्षीय बालिकेच्या कानातील कर्ण फुले खेचून भामट्यांनी पलायन केले। या मुलीने ही माहिती आपल्या पालकांना दिली, त्यानंतर त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्याचा शोध लागू शकला नाही। युवकांसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याची राष्ट्रवादीची मागणी। सैन्य भरतीसाठी येणाऱ्या युवकांना सुविधा देण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे। सैन्य भरतीसाठी मोठ्या प्रमाणात युवक बेळगावात दाखल होत आहेत। त्यांच्या कोरोना चाचणीसाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये करण्यात आलेली व्यवस्था अपुरी ठरत आहे। या ठिकाणी गर्दी होत आहे, त्यामुळे समस्यांचा सामना करावा लागत आहे। याची दखल घेऊन योग्य व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्या नावे देण्यात आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते। राजहंसगड येथे राम मंदिर निधी संकलन सोहळा। राम मंदिर निर्माणासाठी मंगळवार दिनांक 2 रोजी राजहंसगड गावामध्ये भजन करत निधी संकलन सोहळा पार पडला। ट्रॅक्टरमध्ये श्रीरामांची फोटो प्रतिमा आणि राम लक्ष्मण सीता आणि हनुमानाचा पेहराव करून लहान मुलांना घेऊन संपूर्ण गावभर भजन करत निधी संकलन करण्यात आला। श्री सिद्धेश्वर मंदिरात पूजा करण्यात आली। ग्रामपंचायत सदस्य ज्योतिबा थोरवत यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला, त्यानंतर निधी जमा करायला सुरुवात झाली। संपूर्ण गावभर घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करण्यात आली। यामध्ये गावकरी युवा वर्ग लहान थोर मंडळींनी सहभाग घेतला होता। गावात उत्सवाचे वातावरण निर्माण झाले होते। बीके कंगराळीत ग्रामपंचायत अध्यक्षपदी संध्या चौगुले तर उपाध्यक्षपदी अनिल पावशे। बीके कंगराळी येथील ग्रामपंचायत अध्यक्षपदांची निवड समसमान 17 मते मिळाल्याने चिठ्ठीद्वारेच करण्यात आली। यामध्ये संध्या उमेश चौगुले यांची अध्यक्षपदी निवड झाली तर उपाध्यक्षपदी अनिल यल्लाप्पा पावशे यांनी 22 मतांनी विजय संपादन केला। या गावात 2 आघाड्या झाल्या होत्या। अध्यक्षपदासाठी संध्या चौगुले आणि पूनम पाटील यांच्या चुरशीची लढत झाली। दोघांनाही 17-17 मते मिळाली, त्यामुळे चिठ्ठीद्वारे निवड झाली। संध्या चौगुले यांच्या नावाची चिठ्ठी निघाल्याने त्यांना विजयी घोषित केले, तर उपाध्यक्षपदासाठी अनिल पावशे आणि सुमन जठार यांच्यात थेट निवडणूक झाली। त्यामध्ये अनिल पावशे यांना 22 तर जठार यांना 12 मते मिळाली, त्यामुळे अनिल पावशे यांना उपाध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले। गणेबैल येथे शाळा कामाला प्रारंभ। गणेबैल तालुका खानापूर येथील उच्च प्राथमिक मराठी शाळेला इमारतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी 4 लाखांचा निधी मंजूर करण्यात आला। यामध्ये इमारतीच्या रंगकामासाठी 1 लाख रुपये मंजूर होऊन रंगकामाचा शुभारंभ करण्यात आला। शाळेच्या प्रगतीसाठी नवनिर्वाचित सदस्य महादेव गुरव, ज्योतिबा गुरव, सदस्य ज्योती गुरव यांचे सहकार्य लाभले असून शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष भैरू दुदाजी गुरव, उपाध्यक्ष सर्व सदस्य याकडे लक्ष देऊन प्रगती साधत आहेत। यावेळी मुख्याध्यापक ST पाटील आणि शिक्षक वर्ग शाळा दुरुस्तीच्या कामासाठी प्रयत्न करत आहेत, त्यामुळे गावच्या नागरिकातून समाधान पसरले आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स,
A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and Southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaon. Call is on 0831-240-5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. Belgaon vasiyon ke pasand mein utra Udaan Bar and Restaurant. Social distancing ka khayal rakhte hue hamara staff deta hai बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलिशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन, जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी. तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ. उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी. फोन 0831-243577. विश्रांती नंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. देश सुधारण्यासाठी खेडे हा घटक मानून महात्मा गांधीजींनी ग्राम स्वराज्याची संकल्पना मांडली होती. त्यानुसार सरकारने ग्राम पंचायतीची निर्मिती केली. गाव सुधारणेसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी एकत्रित येऊन कार्य करावे असे मत प्राचार्य आनंद मेणसे यांनी व्यक्त केले. ग्रामविकास विचार मंच यांच्या वतीने आयोजित बेळगुंदी ग्रामपंचायत सदस्यांच्या सत्काराप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ग्रामस्थ कमिटीचे चेअरमन सोमण्णा गावडा हे होते. शंकर चौगुले यांनी कार्यक्रमाचा उद्देश सांगून पाहुण्यांची ओळख करून दिली. नूतन ग्रामपंचायत सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. प्राचार्य आनंद मेणसे यांनी मार्गदर्शन केले. सांब्रा ग्रामपंचायत अध्यक्षपदी अप्पयाचे, उपाध्यक्षपदी कल्लवा करेगार. सांब्रा ग्रामपंचायतीमध्ये सत्ता पालट झाली असून भाजप पुरस्कृत ग्रामविकास आघाडीने सत्ता स्थापन केली आहे. सोमवारी झालेल्या निवडणुकीत अध्यक्षपदी रंजना अप्पय्याचे तर उपाध्यक्षपदी कल्लवा करेकार यांनी बाजी मारली. अध्यक्षपदांसाठी भाजप पुरस्कृत आघाडीकडून रंजना अप्पय्याचे यांनी तर अपक्ष उमेदवार विमल मास्तमर्डी यांनी अर्ज दाखल केला होता. अप्पय्याचे यांना 33 पैकी 18 मते मिळाली तर मास्तमर्डी यांना 15 मतांवर समाधान मानावे लागले. उपाध्यक्षपदासाठी भाजप पुरस्कृत आघाडीतून कल्लव्वा करेगार यांनी तर काँग्रेस आघाडीतून श्वेता बम्मनवाडी यांनी अर्ज दाखल केला होता. श्रीमती करेगार यांना 18, बम्मनवाडी यांना 15 मते मिळाली. शारदोत्सवतर्फे 21 रोजी हेरिटेज वॉक. शारदोत्सव महिला सोसायटीतर्फे रविवार दिनांक 21 फेब्रुवारी रोजी सकाळी 6:30 वाजता किल्ला परिसर बेळगाव येथे महिलांसाठी हेरिटेज वॉकचे आयोजन केले आहे. बेळगाव हे ऐतिहासिक वारसा लाभलेले शहर आहे. पूर्वी वेणुग्राम अशी ओळख असलेल्या बेळगावात इतिहासकालीन शिल्पकला, संस्कृती, वास्तुशिल्प यांचे जतन केल्याचे पाहायला मिळते. आपण राहत असलेल्या शहराबद्दलची माहिती महिलांना मिळावी हा या हेरिटेज वॉकचा उद्देश आहे. या विषयाचा अभ्यास केलेल्या स्वाती जोग या किल्ला परिसरातील ऐतिहासिक स्थळांची माहिती सांगणार आहेत. महिलांनी भरतेश एज्युकेशन ट्रस्ट भुईकोट किल्ला येथे उपस्थित राहायचे असून पायी चालत सर्व ठिकाणांना भेट द्यायची आहे. यासाठी किमान 2 तासांचा अवधी लागेल. हा उपक्रम मोफत असून इच्छुक महिलांनी दिनांक 18 फेब्रुवारीपर्यंत आपली नावे नोंदणी करणे आवश्यक आहे. वनटच फाउंडेशनने घडविले माणुसकीचे दर्शन. येथील वनटच फाउंडेशन या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मानसिक संतुलन बिघडून रात्रीच्या वेळी फिरणाऱ्या एका गृहस्थाला जेवण पाणी देऊन निराधारासाठी असलेल्या आश्रमात सोडून माणुसकीचा ओलावा जिवंत असल्याचा संदेश दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की काल रात्री 9:00 सुमारास एक साठी ओलांडलेला गृहस्थ गोडसे कॉलनीत बंद दरवाजावर थाप मारत असंबंध असे वक्तव्य करत फिरत होता.
त्याला पाहून लोकात घबराट पसरली। सरास लोकांनी आपले दरवाजे बंद करून घेतले। ही बाब वन टच फाउंडेशनचे उपाध्यक्ष संतोष गंधवाले, सदस्य सुधीर गोडसे, विनोद पाटील आणि करण लाड यांना समजली। त्यांनी तातडीने त्याच्या भोजनाची व्यवस्था करून निवासासाठी सुविधा उपलब्ध करून दिली। कडोलीत पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ। कडोली येथे 33व्या पारायण सोहळ्याची मुहूर्तमेढ भाजप महानगर अध्यक्ष शशिकांत पाटील दाम्पत्यातर्फे रोवण्यात आली। यावेळी विठ्ठल रुक्मिणी मूर्तीची पूजा बाबूराव गौंडवाडकर, ज्ञानेश्वरी मूर्तीचे पूजन बसवंत शहापूरकर, तुकाराम महाराज मूर्तीचे पूजन भातकांडे, ज्ञानेश्वर प्रतिमा पूजन श्रीपती पाटील, छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन कुटरे यांच्या हस्ते झाले। केटी उत्सुकर अध्यक्षस्थानी होते। गौंडवाडकर यांनी प्रास्ताविक तर गंगाराम लाड यांनी स्वागत केले। यावेळी लक्ष्मण बुवा, अप्पय्या पावणोजी, कल्लापा पाटील, गुंडू पाटील, बळवंत डोंबले, बाळू हदगल, शिवाजी पाटील, मारुती झडमाळे, विजय दळवी, यशवंत कुटरे, चिदंबर पट्टन शेट्टी, वसंत पाटील, शंकर देसाई आदींसह कलमेश्वर भजनी मंडळ आणि पारायण सेवा मंडळाचे वारकरी उपस्थित होते। कडोली अध्यक्ष उपाध्यक्षपदी काँग्रेसचे वर्चस्व। कडोली ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवडणुकीत काँग्रेसने यश मिळविले आहे। कडोली पंचायत अध्यक्षपदी काँग्रेसच्या श्रीदेवी पाटील तर उपाध्यक्षपदी प्रेमा नरोटी यांनी विजय मिळविला। देवगिरीला प्रथमच अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे। अध्यक्षपदासाठी भाजपकडून मंजुळा अंकी यांनी अर्ज दाखल केला होता, मात्र श्रीदेवी यांना 18, मंजुळा निंगाप्पा अंकी यांना 9 मते मिळाली। उपाध्यक्ष अरुण कटांबळे, केपीसीसी सदस्य मलगौडा पाटील, विजय मुरकुटे, विकास पाटील, गजानन कागणीकर आदी उपस्थित होते। खानापूर तालुका ग्रामपंचायत अध्यक्ष उपाध्यक्ष निवड जाहीर। तालुक्यातील विविध ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षाची निवड मंगळवार दिनांक 2 रोजी पार पडली। यामध्ये निटूर ग्रामपंचायतच्या अध्यक्षपदी नानू गोपाळ नार्वेकर यांची सामान्य गटातून निवड झाली, तर उपाध्यक्षपदी शांतव्वा हनुमंत नाईक सामान्य महिला गटातून निवड झाली। गुंजी ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी लक्ष्मी रमेश घाडी यांची सामान्य गटातून निवड झाली, तर उपाध्यक्षपदी अन्नपूर्णा लक्ष्मण मादार यांची एससी गटातून निवड झाली। आमटे ग्रामपंचायतीच्या अध्यक्षपदी पार्वती काळू नाईक यांची एसटी गटातून, तर उपाध्यक्षपदी सविता अशोक गावकर यांची सामान्य महिला गटातून निवड झाली। स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाची निवडणूक संपन्न। स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाची निवडणूक बिनविरोध पार पडली। यावेळी संघटनेच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये हे पुढील 5 वर्षासाठी अध्यक्ष म्हणून राजेंद्र बेनके यांची बिनविरोध निवड करण्यात आली, तसेच उपाध्यक्ष म्हणून नारायण जाधव, भागोजी पाटील यांची निवड करण्यात आली, सचिव म्हणून LD चौगुले, उपसेक्रेटरी म्हणून शिवाजी खांडेकर, खजिनदार सीमा फर्नांडिस यांची निवड सर्वानुमते करण्यात आली। रोस्टम डायरीज संस्थेच्या विविध स्पर्धांचे पुरस्कार वितरण संपन्न। रोस्टम डायरीज यांच्या वतीने सर्व भाषिक कलाकारांच्या प्रतिभेला वाव देण्यासाठी काव्य, कथाकथन आदी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते। अशा प्रतिभावंत कलाकारांनी सर्वोत्कृष्ट कलांची आणि प्रतिभांची निर्मिती करून बेळगावचे नाव जगाच्या नकाशामध्ये कोरावे असा रोस्टम डायरीजचा प्राथमिक उद्देश आहे। बेळगाव येथील हिडन डोर कॅफे आणि रेस्टॉरंटमध्ये झालेल्या या स्पर्धेला स्पर्धकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला। सागर बेळगुंदकर यांनी स्पर्धेत विजेतेपद तर नेहा कुलकर्णी यांनी उपविजेतेपद मिळविले। श्रोत्यांची पसंती हे पारितोषिक उन्नती कदम आणि नेहा कुलकर्णी यांना तर विविध भाषेत पुढील प्रमाणे पुरस्कार देण्यात आले। रॉजर्स हिंडाल्को क्रिकेट क्लब विजयी। नारी शक्ती आणि सिग्नेचर स्पोर्ट्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमानाने शनिवारी सकाळी नरेंद्र कुलकर्णी स्मृतीचषक क्रिकेट लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी रॉजर्स क्रिकेट क्लब आणि हिंडाल्को क्रिकेट क्लब संघांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघावर मात करत विजय मिळविला। पार्थ पाटील आणि सुनील गुरव यांनी सामनावीर पुरस्कार पटकाविला। टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत DJ बॉईज विजेता।
डीजे बॉईज आयोजित टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीजे बॉईज संघाने कामत गली संघाचा पराभव करून डीजे चषक पटकाविला. धोबीघाट येथील मेजर बी एस सय्यद मैदानावर घेण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम सामन्यात डीजे बॉईज संघाने 10 षटकात 6 बाद 87 धावा केल्या. महेशने 18, आनंदने 15 तर प्रशांतने 10 धावा केल्या. कामत गल्लीतर्फे गणेश आणि कपिल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. प्रतिउत्तरादाखल खेळताना कामत गल्ली संघाने 10 षटकात सर्व बाद 40 धावा केल्या. सामन्यानंतर प्रमुख पाहुणे विनोद कडोलकर, माजी नगरसेविका माया कडोलकर, भरमा कोळी यांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघाला चषक आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर महेश कदम, उत्कृष्ट फलंदाज दिनेश पुजारी, उत्कृष्ट गोलंदाज कपिल, उत्कृष्ट शिष्टबद्ध संघ आझाद गल्ली तर मालिकावीर म्हणून प्रतीक बाळेकुंद्री यांना चषक देऊन गौरविण्यात आले. ऑस्ट्रेलियातील यशामागे होता राहुल द्रविडचा हातभार. अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक विजय मिळविला. बॉर्डर गावस्कर ट्रॉफी भारताने 2-1 ने स्वतःकडे राखली. भारतीय संघाच्या या विजयात अनेक खेळाडूंनी महत्वाची भूमिका पार पाडली होती, पण विराट कोहली नसताना आणि संघातील मुख्य खेळाडू दुखापतीमुळे बाहेर बसल्यास अजिंक्यने युवा खेळाडूंसह ऑस्ट्रेलियात इतिहास घडवला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या कसोटीत भारताचा 36 वर ऑल आउट झाला होता. त्यानंतर अजिंक्यकडे जबाबदारी आली. ही जबाबदारी त्याने यशस्वीपणे पार पाडली. अजिंक्यला हे सर्व करता आले कारण त्याला भारताचा दिग्गज क्रिकेटपटू राहुल द्रविडने एक महत्वाचा सल्ला दिला होता. अजिंक्यने हा खुलासा केला. सात्विक अश्विनीची क्रमवारीत आगेकूच. जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत नुकत्याच झालेल्या आशियाई टप्प्यातील स्पर्धेत शानदार कामगिरी करणाऱ्या सात्विक साईराज, रंकी रेड्डी आणि अश्विनी पोन्नप्पा या भारताच्या मिश्र दुहेरीतील जोडीने मंगळवारी ताज्या जागतिक बॅडमिंटन क्रमवारीत अव्वल 20 जणांमध्ये मजल मारली आहे. सात्विक आणि अश्विनी जोडीने जागतिक मालिकेतील सुपर 1000 दर्जाच्या थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेची उपांत्य फेरी गाठली होती. टोकियो ऑलिम्पिक होणारच. संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांचा दावा, कोरोना साथीमुळे जुलैमध्ये कशी परिस्थिती असेल याची खात्री नाही, परंतु टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा वेळापत्रकानुसारच पार पडेल असा दावा संयोजन समितीचे अध्यक्ष योशिरो मोरी यांनी सत्ताधारी लिबरल डेमोक्रेटिक पार्टीच्या सदस्यांना मंगळवारी केला आहे. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा घ्याव्यात की घेऊ नयेत या चर्चा आता मागे पडल्या आहेत. याऐवजी स्पर्धा कशा प्रकारे घेता येईल ही चर्चा महत्वाची आहे असे मोरी यांनी सांगितले. ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा रद्द होऊ शकते अशा चर्चेनंतर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी ही शक्यता फेटाळली होती. ऑलिम्पिक 23 जुलैपासून सुरू होणार असून यात 11,000 क्रीडापटूंसह 10,000 अधिकारी, माध्यम प्रतिनिधी, प्रक्षेपण कर्मचारी, पुरस्कर्ते, सामनाधिकारी, विशेष अतिथी यांचा समावेश असेल. पत्रकार 11 कडे साईराज चषक. महेश फगरे पुरस्कृत साईराज स्पोर्ट्स फाउंडेशन आयोजित 7व्या साईराज चषक आंतरराज्य मर्यादित षटकांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेत बुधवारी टिळकवाडीतील व्हॅक्सिन डेपो मैदानावर घेण्यात आलेल्या निमंत्रितांच्या स्पर्धेत पत्रकार 11 यांनी विजेतेपद पटकाविले. अंतिम सामन्यातील सामनावीर आणि मालिकावीर पुरस्कार सारंग राघुचे यांना देण्यात आला. प्रमुख पाहुणे महेश फगरे, गजानन फगरे, राजेश जाधव या मान्यवरांच्या हस्ते विजेत्या आणि उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. बुधवारी सकाळी झालेल्या उपांत्य सामन्यात पत्रकार 11 तर्फे सारंग रघुचे आणि हेस्कॉम तर्फे संतोष यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला. अंतिम फेरीत प्रथम फलंदाजी करताना हेस्कॉम 11 संघाने 10 षटकात सर्व गडी गमावून 75 धावा काढल्या. उत्तरादाखल खेळताना पत्रकार 11 संघाने 9.3 षटकात 5 गडी गमावून 76 धावा काढत सामना जिंकला. वीरभद्र अंबडगट्टी यांचे निधन. साईनगर मुदगा एक्सटेन्शन येथील रहिवासी वीरभद्र अंबडगट्टी वय 80 यांचे मंगळवार दिनांक 2 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, 2 मुली, सुना जावई नातवंडे असा परिवार आहे. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद. आपलं शहर आता स्मार्ट होत आहे. मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूज चे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन वर क्लिक करा.